एकीकडे निवडणूक आयोगाकडे सांगायचं की चिन्ह आम्हाला द्या शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदे गटाकडनं, आणि दुसरीकडे शिंदे गटाचे वकील हरीश साळवी सुप्रीम कोर्टात असं म्हणतात की आम्ही बंड केलेलंच नाहीये, हे बंड नाहीच आहे, हे पक्षांतर्गत जी काही लोकशाही आहे त्यात आम्ही आमचं म्हणणं आमच्या पक्षप्रमुखांसमोर मांडतो. आता हरीश साळवीने जी बाजू मांडली ना त्याच्यामध्ये त्यांनी शिंदेची कृती ही घटनेच्या शेड्यूल 10 प्रमाणे कशी योग्य आहे, पक्षांतर विरोधी जो कायदा आहे त्याच्यात बसणारी आहे सेक्शन 2 मध्ये, हे सांगून त्यांनी आपला युक्तिवाद केलेला आहे. आता प्रश्न त्या बाबतीतला चिन्हाच्या बाबतीतला हा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जर टांगला जाणार असेल तर परत सुप्रीम कोर्टाला एक संधी मिळणार आहे तारीख पे तारीख करण्याची आणि पुढे जाण्याची. ऑर्डिनरी कोर्स मध्ये संविधानिक पायंड्यामध्ये असं नाही व्हायला पाहिजे, पण तसं जर होत असेल तर त्याच्या मागचं खरं कारण काय ते जर ताकाला जाऊन भांडं लपवायचं नसेल तर स्पष्टपणे कबूल करायला पाहिजे की इथे हे एकाधिकारशाहीचं साम्राज्य निर्माण होत आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्था तुमचे लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी मीडिया सगळ्यांना यथाशक्ती वापरून घेतलं जात, मंडळाचा विस्तार होत नाहीये. ते गाडं कुठं अडकलेलं आहे हे काही न समजण्याइतके जनता खुळे नाही, त्यांना कळतं की जर यांना व्यवस्थित खाती नाही मिळाली आणि बहुतेकांचं सगळं चाललेलं आहे की आम्हाला होम डिपार्टमेंट पाहिजे, आता हे जर नाही मिळालं तर तिकडे चंद्रकांत पाटलांना जर अमित शहानी प्रॉमिस करून ठेवलं असेल किंवा अजून काही याच्यातले गेलेले लोक असतील उदय सामंतांसारखे ते त्याच्यावर मोठा स्टेक घेऊन बसले असतील. दुसरा मुद्दा असा राहतो जो आज सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न आहे की विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष यांचे पॉवर्स यांचं काय करायचं, ते पॉवर्स खरं तर सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी संवैधानिक मर्यादा ओलांडलेली आहे, हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्यामध्ये हे सगळं लटकणार आहे तो आहे तू सुरुवातीला बोलला तसा चिन्हाचा, की खरी शिवसेना कोणाची, आणि हे सगळं त्रिमितिक सूत्र घेऊन जर राजकारणी केंद्रातले सुप्रीम कोर्टाला म्हणत असतील की याच्यातून तुम्ही आम्हाला मार्ग काढून द्या, तोही आम्ही सांगतो तसाच काढून द्या, तर सुप्रीम कोर्ट बाबा तारीख पे तारीख शिवाय दुसरं काही करणार नाही, लार्जर बेंच वगैरे हे सगळं करणार, कमीत कमी रमण्णा साहेब रिटायर्ड होईपर्यंत तरी याच्यामध्ये काही येण्याची शक्यता नाही, मग कोणतरी दुसरा आणून बसवल्यानंतर त्याला बाबा वाक्यम प्रमाणम हे झालं पाहिजे असं झालं पाहिजे हा अजेंडा देऊन केला तर ते तसं होईल. शेवटी हा एकतर्फीच निकाल लागेल, त्याच्यामध्ये एखाद्या वेळी चॅनलवर बोलल्या गेलं त्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे मधल्या मध्ये सँडविच होऊन भरडले जातीलही शक्यता नाकारता येत नाही, काळाची वाट पाहूया.